आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. राज्यातील गुरव समाज आक्रमक झाला असून देवसंस्थान हक्क परिषदेमध्ये साकारला अखिल गुरव महाराष्ट्र यांनी आंदोलनाचा इशारा. हा आंदोलनाचा इशारा गुरव समाजाने दिला असून सरकारने केलेले या उपेक्षेचा राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांनी निषेध केला असून सरकारला याची किंमत लोकशाही पद्धतीने चुकवावी लागेल, अन्यथा हजारो गुरव बांधव रस्त्यावर उतरतील असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. ते पुणे आकुर्डे येथील गुरव समाजाच्या राज्यस्तरीय वधूवर मेळावा अधिवेशनात बोलत होते. मंदिराचा राजकीय सुख सुविधा याकरिता वापर केला जात आहे हा अन्याय सहन केला जाणार नसून यास आमचा विरोध आहे. सरकारने 50% वाटा हा गुरव पुजाऱ्यालाच दिला पाहिजे, प्रतिनिधित्व ही दिले पाहिजे, अन्यथा समाज सरकार विरुद्ध बंड केल्याशिवाय राहणार नाही असं यावेळी अनेकांनी सांगितलं. या कार्यक्रमास सहकार परिषद अध्यक्ष शेखर सरेगावकर खोपवली, माजी नगराध्यक्ष शशिका दत्तात्रय मसूरकर, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष स्मिता राणी गुरव, सुनीता गुरव, मोहन रोहन गुरव, विलास पाटील, विनोद शिंगे, रुपाली गुरव, दादासाहेब गुरव कोरोची, भाजपा उत्तर जिल्हाध्यक्ष नवर शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन परवीन राजगुरु, तुषार गुरव, गणेश गुरव यांनी केलं होतं. कार्याध्यक्षा सुरेखात तोरडमाल, रंगनाथ गुरव, रतनताई देशमुख आदीही मान्यवर यावेळी उपस्थित होते. इलेक्ट्रिक वाद्यावर खूप सुंदर वाजत आहेत प्रकाशी गवळी. आणि मगाशी मी